डेली दिन मोला ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. म्हणजे आता दिवाळीच्या आपल्याला मुलांना सुट्ट्या असतात, तसंच आता नाताळच्या सुद्धा म्हणजे ख्रिसमसच्या सुद्धा सुट्ट्या येतील. तर आता लहान मुलांना आपण नाश्ता काय द्यायचा रोज नवीन नवीन याचा आपल्याला प्रश्न पडतो. तर आज आपण एकदम छान असा सोप्पा असा पदार्थ बनवत आहोत की जो घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप खूप आवडेल. अगदी इझी इंग्रेडियंट्स आहेत आणि करायला सोपी कृती आहे. तर चला आपण आता झटपट रेसिपी बघूयात. तर या रेसिपीचं नाव आहे दही के शोले, म्हणजे आपण दहीचे कबाब बनवत आहोत. तर पटापट आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे, आपण पुदिन्याची पानं थोडी चिरून घेतली आहे, 2 टेबलस्पून आपण गाजर घेतलं आहे, तसंच कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर बारीक चिरलेली आहे, 1 टेबलस्पून आपण अद्रकचे लच्छे किंवा बारीक ठेचून घेऊ शकतो अद्रक, तसंच शिमला मिरची 2 ते 3 टेबलस्पून घ्यायची, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तर यामधल्या व्हेजिटेबल्स आपल्या आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता आपण इथे हंकड घेतलेलं आहे, म्हणजे चक्का दही घेतलेलं आहे, घट्ट दही. तर इथे मी 2 वाटीवरून चक्का घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं चीज किसून टाकणार आहे. साधारण 1 वाटीभर चीज घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे. तर चीजचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकतात. आता यामध्ये काही आपण मसाले टाकणार आहोत, तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर एक लक्षात ठेवायचं की आपण चीज वापरलं त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, तर त्याच्या अंदाजाने मीठ इथे टाकायचं आहे. तर इथे 1/4 चमचा भरून आपण सैंधव मीठ म्हणजे काळं मीठ घेतलेलं आहे, तसंच 1/4 चमचा चाट मसाला टाकलेला आहे. तर या गोष्टींमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं, तर तुम्ही मीठ थोडं सांभाळून टाकायचं आहे. इथे मी मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत, थोडे होते माझ्याकडे उरलेलं. तसंच इथे पिझ्झा सीझनिंग टाकायचं आहे, तर हे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून. आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले सर्व व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत, जसं कोथिंबीर आहे, गाजर आहे. यामध्ये तुम्ही कोबी, बीट, मुळासुद्धा टाकू शकतात, पण आपण इथे मोजक्याच भाज्या टाकत आहोत. तर कांदासुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण ठेवू शकतात. तसंच 1 टेबलस्पून आपण इथे अद्रक, किसलेलं अद्रक आहे ते घेतलेलं आहे, तसंच हिरवी मिरची घ्यायची आहे. तर पुढे यामध्ये आपल्याला तिखटसुद्धा टाकायचं आहे, तर हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार तिखटपणानुसार आपण वापरू शकतात. तर शिमला मिरची टाकायची आहे यामध्ये. तर आता या सर्व भाज्या आपण टाकून घेतलेल्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा भरून लाल तिखट वापरते, तर तुम्ही तिखट स्किपसुद्धा करू शकता जर हिरवी मिरची तुम्ही जास्त टाकली असेल त्यामध्ये, तर किंवा तेच जास्त खायचं नसेल तर तुम्ही जे तिखट आहे ते स्किप केलं तरी चालेल. आता व्यवस्थित मिक्स करून घेतले, तर मला थोडं पिझ्झा सीझनिंग कमी वाटलं म्हणून मी अजून टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे छान हंकड म्हणजे घट्ट दही असल्यामुळे याला पाणी लवकर सुटत नाही. तर व्यवस्थित मिक्स करायचं आणि 5 मिनटं बाजूला ठेवायचं, तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूयात. तर इथे सँडविच ब्रेड घ्यायचे आहे, तर आमच्याकडे या साईजचे इथे ब्रेड मिळतात म्हणून मी ते घेतले. तुमच्याकडे जर याच्यापेक्षा जर मोठ्या साईजचे ब्रेड स्लायसेस मिळाले तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तर इथे आपण एक कॉकटेल साईज म्हणजे अगदी पार्टी, किटी पार्टी किंवा बर्थडे पार्टी असेल तर त्यासाठी सुद्धा हे तुम्ही स्नॅक ॲज अ म्हणून बनवू शकतात. तर आता इथे आपण त्याच्या कडा काढून घेतले, तुम्ही कडा ठेवूनसुद्धा हे म्हणजे दहीचे कबाब बनवू शकतात. इथे कडा काढून घेतलेत आणि काही कडेसकट म्हणजे ब्रेडची जी कडा आहे ती सुद्धा वापरलेली आहे काही रोल्समध्ये. तर आता मी हे कडा काढलेले ब्रेड आहेत ना लाटण्याने छान असे प्लेन करून घेणार आहे, थोडे दाबून घेणार आहे. आणि लाटून घेतल्यानंतर आपण काय करायचं की तोच ब्रेडचा जो पुडा असतो ना तो उलट करून घ्यायचा, म्हणजे आतली बाजू स्वच्छ असते ती छान कापून घ्यायची आहे. आपल्याला हव्यात म्हणजे एक पट्टी अशी कापून घ्यायची आहे. आपल्याला रोल करायचं आहे ना, तर रोल करायला इझी पडतं. किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा साधा आपला रुमाल किंवा मसलिन क्लॉथ म्हणतात तसं पातळ कॉटनचा कपडा असतो तोसुद्धा घेतला तरी चालेल. तर कपडा थोडा तुम्ही ओलसर करून घेतला तर असं पाणी लावण्याची आवश्यकता पडत नाही. तर आता इथे आपण पाणी लावून घ्यायचं आहे, तुम्ही ब्रशच्या सहाय्याने लावू शकतात. तर पाणी एकदम जास्त पण लावायचं नाही, म्हणजे एकदम जास्त फाटणार नाही, असं ब्रेड एकसंध राहील अशा पद्धतीने पाण्याचा ओलावा द्यायचा आहे ब्रेडला. आणि आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यातून 1 चमचाभर मिश्रण घ्यायचं, असं डायगनली म्हणजे असं तिरपं टाकायचं आहे ते गोळा आणि छान रोल करून घ्यायचं आहे.
आणि आपण जे आता प्लास्टिक कापून घेतलेलं आहे ना ते व्यवस्थित त्याला गुंडाळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये कृती बघू शकतात. अशा पद्धतीने छान टाईट असा रोल करायचा आणि दोन्ही बाजूने जसं आपलं चॉकलेटचं रॅप येतं बघा, तर दोन्ही बाजूनी कसं पिळ असतो त्या पद्धतीने त्याला पिळ द्यायचं आहे. तर हे जास्तीचं मी प्लास्टिक कापून घेते आहे. आपल्याला रोल किती करायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही हे प्लास्टिकचा तुकडा घेऊ शकतात. तर आता हे ट्रान्सपरंट नाही आहे प्लास्टिक म्हणून तुम्हाला तिथे कृती दिसत नाही आहे व्यवस्थित. आतमध्ये ब्रेडचा शेप कसा होईल तो आता ओपन केल्यानंतरच, हे जे प्लास्टिक आहे ते ओपन केल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. तर बघा असं टॉफीसारखं त्याला आकार येणार आहे. तर थोडंफार असं फाटलं किंवा बाजूचा भाग तुटला तरी तो तुम्ही पाण्याच्या सहाय्याने चिटकवून घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने छान असं दही के शोले म्हणजे असं दहीचा कबाब आपला तयार आहे. तर जनरली हे अशा आकारातच मिळतात. तर बघा अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर आपण आता अशा पद्धतीने सर्व रोल्स करून घ्यायचे आहे. तर इथे मी आता ब्रेडच्या कडेसकट लाटून घेते आहे ब्रेड आणि त्याला हाताने असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि सेम कृती करायची जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते तिरप्या आकारामध्ये असं टाकायचं आणि छान रोल वळवून घ्यायचं आहे. आणि सेम ज्या पद्धतीने मी चॉकलेट रॅपर जसं असतं त्या पद्धतीने त्याला पिळ द्यायचं आहे आणि टाईट रोल करायचा आणि कुठे जर फाटलं असेल तर ते पाण्याच्या सहाय्याने परत जोडून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व रोल बनवून घ्यायचे आहेत. आणि एका साईडला आपण आता तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आता सर्व रोल्स आपण बनवून घेतलेले आहेत ब्रेडचे. आपण कबाब बनवून घेतलेत. आपण तेल पण छान तापवून घेतले. तर हे एकदम तापलेल्या तेलामध्ये आपल्याला तळायचं आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम मंद ठेवली किंवा तेल जास्त तापलेलं नसेल तर हे ब्रेड रोल तेलकट होतात. म्हणून मोठ्या आचेवरती तळून घ्यायचं आहे. फक्त आपण छान ते व्यवस्थित असे तेलामध्ये घोळवत राहायचे आहेत झाऱ्याच्या साह्याने. म्हणजे एकाच साईडला जास्त काळपट होत नाहीत आणि मोठ्या आचेमुळे तेलसुद्धा जास्त शोषल्या जात नाही. छान होतात. अगदी कमी तेलकट होतात. टिश्यू पेपरवरती किचन टॉवेलवरतीसुद्धा ठेवू शकतात. म्हणजे त्याच्याच जादाचं तेल आहे ते शोषलं जातं आणि छान असे खरपूस क्रिस्पी लागतात. हे नरम पडत नाहीत हे कारण की दही त्यातलं घट्ट आहे आणि आपण मोठ्या आचेवर तळल्यामुळे छान कुरकुरीत क्रिस्पी लागतात. तर एक वेगळी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. घरामध्ये सर्वांना नक्कीच आवडेल आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे. घरातल्या इंग्रेडियंट्समध्ये आहे. आजकाल चीज हे प्रत्येकाकडे असतंच असतं कारण की कोणी ब्रेड पिझ्झा बनवतं. चीजपासून बरेचसे पदार्थ बनवले जातात. तर चीजही असतं आणि पिझ्झा सीझनिंगही सहज असं मिळतं दुकानांमध्ये. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.
तर अशा पद्धतीने आपण हे सर्व रोल्स करून घ्यायचे आहेत. आणि हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकतात, किंवा चिंचेची चटणी आपली रेग्युलर जी आपण चिंचेची चटणी बनवतो त्यासोबतसुद्धा खूप छान लागतात. तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही तेसुद्धा नक्की चेक करू शकतात. तर तिथेसुद्धा तुम्हाला वेगवेगळे स्नॅक्सचे प्रकार आणि काही ग्रेव्ही भाज्या वगैरेंचेसुद्धा व्हिडिओ आहेत, आणि तुम्ही ते चेक करू शकतात. आणि सबस्क्राईब केल्यानंतर फक्त सबस्क्राईबच नका करू, तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचे कमेंट नक्की द्या त्यावरती. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.